नमस्कार स्वागत आहे सर्वांचं एकदा आपल्या यूट्यूब एज्युकेशन चॅनलवरती तर जनगणना म्हणजे सेन्सस या घटकावर परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात जे बेसिक प्रश्न आहे त्यावरती हा मी लेक्चर घेऊन आलेलो आहे चला तरमक तर मग स्टार्ट करूया तर जनगणना म्हणजे सेन्सस होते बघा आणि दोन हजार अकराची जनगणना ही पंधरावी जनगणना आहे आणि स्वातंत्र्यानंतरची ती सातवी आहे जनगणनेचा पहिला प्रयत्न अठराशे बहात्तरमध्ये मध्ये लॉर्ड मेयो यांच्या कालखंडामध्ये करण्यात आलेला होता तर पहिली नियमित जनगणना ही अठराशे एक्क्याऐंशी पासून करायला सुरुवात लॉर्ड रिपन यांच्या काळामध्ये झालेली होती स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक लॉर्ड रिपन यांना म्हटलं जाते स्वातंत्र्यानंतरची पहिली जनगणना एकोणीसशे एक्कावन्नमध्ये मध्ये झालेली होती भोर समितीच्या शिफारसीनुसार केंद्र सरकार जनगणना करते याकरिता जनगणना कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये करण्यात आलेला होता हा मुद्दा तुम्ही इथे लक्षात घ्या जनगणना हा विषय केंद्रसूचीमध्ये येतो बघा तीन प्रकारच्या सूची आहे केंद्रसूची राज्यसूची आणि समर्थ सूची ज्या की परिशिष्ट म्हणजेच अणुसूची सातमध्ये येतात तर जनगणना हा विषय केंद्रसूचीमधील विषय क्रमांक वा आहे हे तुम्ही इथे लक्षात घ्या जनगणना कोणत्या मंत्रालय अंतर्गत अंतर्गत होते तर ते आहे गृह मंत्रालय हे सुद्धा तुम्ही इथे लक्षात घ्या आणि दोन हजार अकराचे जनगणना आयुक्त होते डॉक्टर सी चंद्रमौली तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा दोन हजार एकवीसच्या जनगणनेचे आयुक्त कोण आहेत आणि दोन हजार अकराची जनगणना जी होती त्या जनगणनेचं घोषवाक्य होतं आपली जनगणना आपले भविष्य तर येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दोन हजार एकवीसच्या जनगणनेबद्दल माहिती पाहणार आहे तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच